હરે ઓમ શ્રી રામ અંબજ્ઞ મી કીર્તિ વિરા નવલખે ઉપાસના કેન્દ્ર પંચવટી નાશિક મી એક ગૃહિણી આહે આમી 2017 પાસન બાપુંકડે યાલ લાગલો મંજે બાપુંની ચામાલા જશી ચિડીચા પાયાલા દોર બાંધુન ખેસતો તસેજ બાપુંની તેંચા ભક્તિભાવ ચૈતન્યમધ્યે આમાલા ખેચું ઘેતલે અંબજ્ઞ બાપુરાયા माझा मी असे बापूंच्या परिवार ज्या वेळेला मी सामील झाली म्हणजे बापूंकडे यायला लागलो तेव्हापासून आम्हाला असे बरेचसे अनुभव आले. त्यातला एक मी अनुभव मी इथे सांगू इच्छिते. 2021 मधला अनुभव आहे हा. 2021 मध्ये वडील नुकतेच करोनामधून सावरले होते. पुन्हा त्यांची तब्येत बिघडली आणि त्यामुळे घरातले खूप टेन्शनमध्ये आले. तसंच भावाने धावपळ करत मेडिकलवर वडिलांच्या गोळ्या घेण्यासाठी तो बाईकवर निघाला. भाव शेखर सिंह भावाचं नाव आहे. थोड्याच रस्त्यामध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि पाठीमागून फोर व्हीलरने त्याला त्याच्या गाडीला धडक दिली आणि तो खाली पडला आणि त्याच्या खांद्यावरून अक्षरशः त्याच्या खांद्यावरून गाडीचे चाक गेले. म्हणजे समजा जर ते गाडीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले असते, त्याच्या मानेवरून गेले असते, तर केवढा मोठा अनर्थ झाला असता. पण इथेही बापूंची कृपा, कारण बापूंचं लॉकेट त्याच्या गळ्यामध्ये होते. खूप त्यामुळे त्याचा खूप मोठा अनर्थ झाला असं त्यापासून तो वाचला. तसेच त्यानंतर तो लगेच बेशुद्ध झाला. तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी लगेच कॉल केला, आम्हाला कॉल आला आणि आम्ही लगेचच की अशाच्या ठिकाणी त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे. लगेच माझा मुलगा ओम सिंह आणि त्याचे वडील प्रवीण सिंह हे त्या ठिकाणी पोहोचले आणि त्याला भावाला लगेच हॉस्पिटलमध्ये नेले आणि हॉस्पिटलमध्ये नेले आणि लगेच त्याच्या सर्व टेस्ट केल्या गेल्या. त्याचा एक्सरे सोनोग्राफी केले गेले आणि त्यामध्ये त्याचा बरगड्या फ्रॅक्चर झालेले होते आणि हातही फ्रॅक्चर झाला होता. आणि डॉक्टरांनी सांगितले की हात फ्रॅक्चर झाला आहे, त्याचा लगेचच ऑपरेशन करावं लागेल आणि त्याला रॉड टाकावं लागेल ऑपरेशन करून. पण त्याची ऑक्सिजन लेवल खूप कमी जास्त होत होती, त्यामुळे लगेच ऑपरेशन करता येत नव्हते. मग तशी त्याला ट्रीटमेंट देतच होते डॉक्टर. पण अचानक दुसऱ्या दिवशी रात्री 10:30 वाजेपासून त्याला अचानक खूप त्रास व्हायला लागला. त्याची ऑक्सिजन लेवल कमी व्हायला लागली, खूप कमी जास्त व्हायला लागली. डॉक्टर टेन्शनमध्ये आले. पुन्हा त्याची सर्व टेस्ट केल्या गेल्या. त्या टेस्ट केल्या गेल्या, सोनोग्राफी काढली, एक्सरे केले गेले. त्यामध्ये त्याच्या छातीमध्ये खूप जखमा झाल्यामुळे रक्त गोठले होते आणि त्या रक्त गोठल्यामुळे त्याचा ऑक्सिजन लेवल कमी कमी होत आहे, त्याला ऑक्सिजन घ्यायला त्रास होत आहे. तर डॉक्टर म्हणाले की लगेचच त्याचं ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर मग ते पॉइझन होईल आणि सर्व शरीरामध्ये पसरेल. तर डॉक्टरांनी लगेचच म्हणजे रात्रीचे 10:30-11 वाजता त्याच्या टेस्ट झाल्या आणि लगेच 12:30-12 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला नेले. ऑपरेशन झाले आणि 4-5 तासानंतर त्याला ऑपरेशन थिएटरमधून त्याच्या रूममध्ये शिफ्ट केले. त्यानंतर पहाटे 3:30-4 दरम्यानमध्ये त्याला अचानक एवढा त्रास व्हायला लागला की त्याला म्हणजे त्याला बोलता येत नव्हतं. त्याच्या बाजूलाच त्याची मिसेज होती, पण त्याचा आवाजच निघेना. समोर मी त्याच्या बेडच्या समोर बापूचा फोटो ठेवला होता. त्याला बोलली होती की तुला काही त्रास झाला तर बापूंना सांग, बापू तुझ्यासोबत आहे. त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये कोणालाही आतमध्ये येऊ देत नव्हते, त्यामुळे फक्त त्याची मिसेज त्याच्यासोबत होती. त्यामुळे आणि तो त्याच्या अशा परिस्थितीमध्ये जास्तच घाबरलेला होता. कोणी त्याच्याजवळ नव्हते आणि त्याची मिसेस बाजूला झोपलेली होती आणि अचानक त्याला पाठेला एवढा त्रास व्हायला लागला की त्याला असं वाटायचं की ही माझी शेवटची वेळ आलेली आहे, की मी आता जगू शकत नाही. आणि तोंडातून त्याच्या आवाजही निघत नव्हता त्याच्या तोंडातून. त्याच्या बाजूलाच मिसेस झोपली असल्यामुळे तिलाही आवाज पोहोचत नव्हता. जर समोर बापूंचा फोटो ठेवलेला होता तर बापूंचा सारखा तू धावा करत होता, बापूराया तूच आता मला वाचव, आता माझी शेवटची वेळ आली, मला नाही वाटत की मी जगू शकेल. तर असं सारखा बापूंचा धावा करायचा आणि रामारामाचा जप त्याने सुरू केला आणि लगेचच बापू त्याला असे अलगत उचलतात आणि बेडवर टाकतात आणि बापूराय त्याच्या डोक्यावरून हात फिरवता. बापूराय सांगतात काही होणार नाही तुला, मी आहे ना. लगेचच त्याला शांत झोप लागली आणि लगेच ज्या वेळेला त्याला जाग आली आम्ही 9-10 वाजता त्याला भेटायला गेलो आणि तो आम्हाला बघून खूप रडायला लागला. काय झालं रडायला, आम्हाला काही समजे ना तो का एवढा रडतोय. मग तो थोडा रिलॅक्स झाला, त्याला शांत केलं आणि त्याने सर्वी सांगितलं की मला आज मी काही तुम्हाला दिसत आहे तर फक्त बापूंमुळेच.
आज मला माझा जीव वाचवला ते बापूंनीच. आज माझ्या जीवाचं काही बरे वाईट झालं असतं, पण आज समोर बापू होते, बापू माझ्यासाठी धावले आणि बापूंनी माझ्या डोक्यावरून हात फिरवले. म्हणूनच मी आज मी तुम्हाला दिसत आहे अशी सर्व हकीकत सांगितली आहे. मी सर्वांचे बापूंचे हरिओम अंबाज्ञ बापूरायांना अंबाज्ञ म्हटले. असेच बापूरायांनी दाखवून दिले की कितीही मोठं संकट आले की माझा बापूराया खूप मोठा आहे, बापूराय माझा खूप मोठा आहे. अशीच आशीर्वाद सर्व श्रद्धावानांवर बापूरायाचे असू द्या. हरिओम श्रीराम अंबाज्ञ.